कृषी विभागाचा ओळख असलेला कृषी विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविणारा कृषी विभागाचा स्थानिक पातळीवर शेतकरी बांधवांशी थेट संपर्क असणारा व शेतकऱ्यांच्या आर्थिक मानसिक स्थितीची जाणीव करून घेणारा कर्मचारी म्हणजे कृषी सहायक असून शेतकरी बांधवांची व त्यांची स्वतःची बाजू मांडल्यामुळे त्याला वरिष्ठांच्या रोषास बळी पडावे लागत आहे. याचेच उदाहरण म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती यांनी एका दैनिक वृत्तपत्रात केलेल्या दुर्दैवी वक्तव्यावरून समोर आले. यात त्यांनी कृषी सहायकांना अपुरे ज्ञान, काम न करण्याच्या वृत्ती, संघटनेच्या माध्यमातून हुल्लडबाजी करणे असे दुर्दैवी वक्तव्य केले असून कृषी सहायकांवर प्रशासकीय कार्यवाही करण्याचे सुद्धा भाकित केले आहे. यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील कृषी सहायकांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम झाला असून सर्वांमध्ये या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना शाखा नांदगाव खंडेश्वर यांनी तालुका कृषी अधिकारी यांना निषेधाचे निवेदन देऊन काळ्या फिता लावून आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकरी बांधवांना बियाणेस बीज प्रक्रिया करण्यास जीवाणूसंघ वाटपाचे ठरवले होते. त्याचप्रमाणे कृषी सहायकांनी प्रचार सुद्धा केला आहे, परंतु अडचणी मुद्दा म्हणजे जीवाणूसंघ मिळणे अगोदर जीवाणूसंघ रक्कम शेतकरी यांच्याकडून घ्यावी अशा सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या होत्या. त्या सूचना कृषी सहायकांनी नाकारल्या कारण कोरोना संक्रमणामुळे अगोदरच धान्य बाजार बंद असल्याने डबघाईला आलेला शेतकरी कृषी निविष्ठा सुद्धा बाजारातून उधारीवर नेऊन पेरणी करीत आहेत. तो कृषी विभागाला आगाऊ पैसे कुठून देणार ही बाब लक्षात आल्यावर आगाऊ रक्कम घेण्याचे जरी वरिष्ठांनी टाळलेले, परंतु जीवाणूसंघ पुरवठा झाल्यावर तो कृषी सहायकांनी बिना पावती रुपये 440 प्रति घेऊन वाटप करावे असे कळविले. बिना पावती पैसे घेणे किती मोठा अपराध होऊ शकतो याचे ज्ञान कृषी सहायकास होते. म्हणून कृषी सहायकांनी आपली बिना पावती जीवाणू संघ वाटप न करण्याची व फक्त प्रचार प्रसिद्धी करण्याची न्याय मागणी संघटनेमार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना कळवून निवेदनाद्वारे दिली होती व वाटपावर बहिष्कार सुद्धा टाकला नव्हता. परंतु त्यांनी संघटनेची बाजू समजून न घेता कृषी सहायक व संघटनेबद्दल वरील वक्तव्य केल्याने नांदगाव खंडेश्वर कृषी सहायक संघटना यांच्यातर्फे तीव्र निषेध करून आंदोलन सुरू आहे. संघटना याच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत आम्ही सर्वजण दिनांक 15 पासून काळ्या फिती लावून आंदोलन करीत आहोत आणि वरिष्ठास कोणताही रिपोर्ट आम्ही सादर न करत आहे. या प्रकारचं आमचं आंदोलन चालू झालेलं आहे. आमची मागणी एवढीच होती की जे त्यांनी साहेबाबद्दल जे वक्तव्य केलं ते त्यांनी मागे घ्यावं एवढीच आमची मागणी आहे. आणि आम्ही जे निवेदन केलेलं होतं की हा विषय जो होता हा जीवाणू संघ वाटपाचा होता आणि कृषी संघटनेचा जो काही भाग होता आणि आमचं असं म्हणणं होतं की आपण जे काही जीवाणू संघ वाटणार आहे त्याची फक्त आम्हाला पावती द्या, कारण की शेतकरीची आमच्या आम्हाला मागणी करत होतात पावतीची, त्यामुळे आम्ही त्यांना पावतीची मागणी केली होती. एवढी साधी मागणी आम्ही जिल्हाधिकारी देण्यात केली होती, संघटनेच्या माध्यमातून केली होती. उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.